तर मित्रांनो जे ब्लॉगिंग करत आहेत टॉपिक सापडत नाही आहे तुमची न्यूज वेबसाईट आहे मित्रांनो तुमच्यासाठी तर खूपच भारी आहे गुगल ट्रेंड माहितीच आहे यूज करत नाहीत आपण भरपूर जण यूज करत नाहीत गुगल ट्रेंड या स्क्रीनवर बघूया हे न्यूजवाल्यांसाठी तर सगळ्यात सोपं आहे न्यूजवाल्यांना टॉपिकची कमी राहत नाही परत तो एवढंच आहे की न्यूजवाल्यांना लिहिण्याची कमी असते म्हणजे दोघं तिघं मिळून करावं लागते एक जण जर न्यूज वेबसाईट जर बनवत असेल तर त्याला न्यूजातून तीन चार पाच न्यूजचं टाकावेच लागतात आता त्याच्याशिवाय उपयोग नाहीत असल्या वेबसाईटचा ठीक आहे त्याच्यासाठी तुमच्यासाठी एक ट्रेंडिंग त्यानंतर गुगल अलर्ट्स गुगल अलर्ट्समध्ये तुम्ही तुमचा जो ब्लॉग आहे तुमचा जो न्यूज चॅनल आहे किंवा तुमचं जे काही वेबसाईट आहे ते कशावर डिपेंड आहे तर त्याच्या संदर्भात या ठिकाणी तुम्ही अलर्ट्स क्रिएट करू शकता बघा न्यू मोबाईल न्यू टेक आणि ब्लॉगिंग अशा प्रकारे मी अलर्ट्स सेट करून ठेवले आहेत मला हे दरवेळेस अलर्ट येत राहतात ते मला डायरेक्ट मेलवर वगैरे येतात बघा या ठिकाणी जे काही नवीन मोबाईल वगैरे जे आले ते या ठिकाणी सगळं अपडेटेड मोबाईल्स वगैरे येतात मी इथून बघतो आणि जे काय आपल्याला नॉलेज घ्यायचं ते घेऊ शकतो ठीक आहे न्यू टेक्नॉलॉजीवर काय आपल्याला बनवायचं असेल तर न्यू टेक्नॉलॉजी अराउंडमध्ये काय टेक्निकल बनवायचं असेल तर ते पण मी या ठिकाणी घेत असतो ठीक आहे असे वेगवेगळे जे काय असतात ब्लॉगिंग असेल वगैरे तर तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी वेबसाईटवर यायचं या आहे गुगल अलर्टवर या ठिकाणी जे काही तुम्ही टाकणार बघा या ठिकाणी जर तुम्ही न्यूज जर टाकलं न्यूज जर टाकलात आणि इथं क्रिएट जर केलं त्याच्यामध्ये ऑप्शन पण तुम्ही करू शकता तुम्हाला भाषा कोणती ऑटोमॅटिक पाहिजे कधी पाहिजे दिवसातून एकदा पाहिजे दोनदा पाहिजे हे सगळं तुम्ही या ठिकाणी येऊन एक्सप्लोअर करा ठीक आहे तर आणि क्रिएट अलर्टवर जर केलं तर न्यूजच्या रिलेटेड जे काही त्याच्यावर न्यूजच्या रिलेटेड हे सगळे न्यूज ठीक आहे त्याच्यामध्ये रिझन वगैरे आपण सिलेक्ट करायचं होतं ते सगळं तुम्ही या ठिकाणी येऊन इथं तुम्ही त्याला एडिट पण करू शकता कशाप्रकारे कुठलं रिझल्ट पाहिजे रिझन कोणता आहे तुमचं हे बघा हे रिझन इंडिया जर मी केलं आणि अपडेट जर केलं तर या ठिकाणी बघा आता हे सगळे इंडियामधले जे काही न्यूज आहेत ते सगळं तुमच्यासमोर येणार आहेत तुम्हाला लँग्वेज कोणती पाहिजे ते पण जर करायचं असेल तर या ठिकाणी येऊन तुम्ही इंग्लिशच्याऐवजी हिंदी करा या ठिकाणी बघा हिंदी आता मराठी नाही आहे याच्यामध्ये ठीक आहे तर तुम्ही जर बघितलात आता या न्यूजवर जर क्लिक केलं तर बघा हे सगळं हिंदी ओके जे काही लेटेस्ट चालू आहे हे सगळं तुम्हाला या ठिकाणी दिसेल आता हे गुगल अलर्ट्स टॉपिक तुम्हाला सापडले इथून पहिला सांगितला गुगल ट्रेंड गुगल ट्रेंडवर तुम्हाला ट्रेंड तर माहितीच आहे गुगल ट्रेंडचा आपण कितीतरी व्हिडिओ बनलो त्या गुगल ट्रेंडमधून तुम्ही डायरेक्ट क्लिक करून त्याचा ट्रेंड पण बघू शकता समजा इंडिया वर्ष इंग्लंडचा ट्रेंड बघायचा तर हे ट्रेंड पण तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे बघा हे होऊ त्याच्यावर जाणून क्लिक करत तर तो म्हणजे नेमकं स सध्या काय क्वेरीज आहेत काय ट्रेंड आहे हे सगळंच कळतं तुम्हाला इंडिया पाच सेवन डेजमधलं काय ट्रेंड आहे कॅटेगरीज हे बघा हे सगळंच हे बघा ग्राफ पण तुम्हाला कळतं हे कमी जास्त कमी जास्त होत असतो ठीक आहे हे न्यूज आहे कोणत्या राज्यामधून जास्त आहे ज्या राज्यामध्ये जास्त आहे तिथून बघा डार्क ब्ल्यू वगैरे बघा ओडिसा हे बघा हे बघा आणि इथं क्वेरीज पण तुम्हाला रिलेटेड क्वेरीज श्रीलंका वर्सेस अफगाणिस्तान इंडिया वर्सेस इंग्लंड सेकंड टेस्ट प्लेईंग हे बघा सगळे रिलेटेड टॉपिक आहेत तुम्हाला आणि त्याचं पर्सेंटेज पण आहे ब्रेकआउट आहे का किती पर्सेंट वाढत आहे वगैरे सगळे तुम्हाला कळेल त्याच्यावर अजून क्लिक केलं की अजून तुम्हाला समोर समोर सगळं मिळतं इथं थोडं येऊन एक्सप्लोर करा तुम्ही ठीक आहे किंवा तुम्ही डायरेक्ट इथे येऊन तुम्ही तुमचं जे काही पाहिजे ते नाव टाकू शकता आणि ते किती दिवसाचं इंडियामध्ये पाहिजे बाहेर पाहिजे तुम्ही राज्य देश सगळं निवडू शकता यात ठीक आहे तुम्ही इंडिया निवडलं तिथून तुम्हाला फक्त महाराष्ट्रातलं बघायचं तर महाराष्ट्रावर क्लिक करा या ठिकाणी येऊन बघा महाराष्ट्रातलं क्लिक केलं तर तुम्हाला महाराष्ट्र इथून तुम्हाला सिलेक्ट करता येणार नाही परंतु इथे एकदा इंडिया सिलेक्ट करून नंतर इथे येऊन खाली महाराष्ट्र करायचं ठीक आहे तर त्याचं पर्टिक्युलर तुमच्या कीवर्डवर तुम्हाला तो ट्रेंड आहे किंवा नाही किती सर्चेस होत आहेत काय होत आहे त्याच्या रिलेटेड काही दुसरे लोक काय सर्च करत आहेत या ठिकाणी तुम्हाला सगळंच समजून जाईल एक यातून टॉपिक मिळतील एक तर गुगल अलर्ट्समधून टॉपिक मिळतील तिसरं बघा ह्या वेबसाईटवर वगैरे जा महाराष्ट्राचे जे मोठमोठ्या वे न्यूजच्या वेबसाईट आहे त्या न्यूजच्या वेबसाईटवर जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी ते काम करतच असतात ते काम करतात तुम्ही पण तिथलंच घ्यायचं समजा हे तुम्हाला एकाच्या हातापैकी काय वाटलं की ते तुम्ही उचला समजा हे बघा आता कॉपीड असलेल्या फोन देखील मिळणार फाय जी कनेक्टिव्हिटी हे सगळं असलं जे काय तुम्हाला वाटलं की याच्याबद्दल आपण आर्टिकल लिहू शकतो किंवा व्हिडिओ बनवू शकतो किंवा काही तुम्हाला जे वाटलं इथून तुम्हाला मिळतं त्याच्या अराउंड तुम्ही थोडंसं त्याला वाचून वगैरे हे सगळे इकडे तिकडे एकमेकाची कॉपीज करतात ठीक आहे फक्त कॉपी करायची स्मार्टली म्हणजे बघून तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये मॉडिफाय करून तुमचं वर्जन क्रिएट करायचं आहे ठीक आहे तसंच त्याच्यानंतर ऑफिशियल साईटमध्ये योजना वगैरे जर तुम्ही गेला असेल तर हे बघा महाराष्ट्राचे गव्हर्मेंट शासन निर्णय शासकीय विभाग हे सगळे हे जे आहेत जेवढे गव्हर्मेंटचे वेबसाईट आहे तेवढे सगळे बुकमार्क करून ठेवा तिथं पण बघायचं त्यांच्या ऑफिशियल युट्यूब चॅनल असेल हे असेल ते असेल ते सगळं बघा तुम्ही त्याच्यावर क्रिएट करा न्यूज चॅनलसाठी तस आहे आता ज्यांचं निश बेस्ट वेबसाईट आहे म्हणजे एक विषय तुम्ही निवडलेला असेल तर तुमच्या विषयाच्या संदर्भामधले खूप सारे वेबसाईटची लिस्ट काढून ठेवा कॉम्पिटिटर अनालिसिस त्यालाच म्हणतात कॉम्पिटिटर अनालिसिस करणे हे खूप महत्वाचं असतं तुमचे समजा टेक्नॉलॉजी रिलेटेड आहे तर टेक्नॉलॉजी तुमचे जे कॉम्पिटिटर आहेत ते कोण आहेत ते चेक करा तुमचं तुम्ही जर टूल वापरत असाल ए एच एफ वगैरे जर त्या टूलचं तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला कॉम्पिटिटर कोण आहेत वगैरे तुम्हाला कळून जातं तुमचे जे कीवर्ड आहे त्या सेम कीवर्डवर अजून कोण कोण रँक करते किंवा कोण कोण तुमच्या आसपास आहे किंवा तुमच्या निशमध्ये कोण आहे हे सगळंच करत त्याचा व्हिडिओ मी नंतर येणार बनवणारच आहे त्यासाठी आधी सबस्क्राईब करा बेल बेलायकन हिट करून ठेवा जेणेकरून तो व्हिडिओ आला की तुम्हाला मिळून जाईल तर प्रकारे तुम्ही त्याची लिस्ट काढून ठेवा आणि त्यांनी व्हिडिओ टाकला तिथं आर्टिकल पडला की आपण लगेच तो टायटल वेटल उचलायचा आणि लगेच आपल्या व्हर्जनमध्ये टायटलला थोडंसं चेंज करा किंवा तो टायटल उचला डायरेक्ट डायरेक्ट गुगल बार्ट चॅट जी पी टी इकडं जायचं आणि टाकायचं टाकल्यानंतर तुम्हाला त्याचे आउटलाईन्स मागायचे कॉपी नाही आउटलाईन्स मागायचे पूर्ण आर्टिकल लिहून घ्यायचं नाही आर्टिकल जरी लिहून घेतलं तर मग तुम्हाला तुमचं चेंज करावं लागेल व्हर्जन आउटलाईन्स घ्या आणि चालू करा किंवा तुम्ही ज्यांचं बघितलंय ज्यांचं आर्टिकल वाचा त्याच्यातून तुम्हाला अजून काही ॲड करता येईल मॉडीफाय करता येईल त्याचा मॉडीफाय करा त्यांनी टाकले की आपण टाकायचं ठीक आहे ते पण तसंच करतात त्यांच्या लेवलचे जे कॉम्प्युटर आहेत ते सगळे तुम्ही बघा एकदा एका ज्याच्यावर आर्टिकल पडला की सगळ्यांच्यावर सेमच पडत असतात एकदा तुमच्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ पडला तर सेम कॅटेगरीमध्ये सगळेजण तेच तेच बनवतात कारण ते असतंच तसं असतं एकमेकाचं बघूनच ते सगळं करत असतं पण आपापल्या वेमध्ये आपापल्या व्हर्जनमध्ये असतं टॉपिक इथून मिळणार आहेत तुम्हाला टॉपिकचं कुठून घेऊ काय घेऊ म्हणून इकडं तिकडं बघत बसू नका हे टॉपिक इथून मिळतात ठीक आहे हे सगळे टॉपिक्स ओके तर या व्हिडिओमध्ये एवढंच आहे टॉपिक कसं घ्यायचं काय घ्यायचं तुम्हाला कळायचं असेल या सगळे वेगवेगळे वे सोशल मीडियाचे पेजेस वगैरे आहेत ते ते पण फॉलो करा समजा तुम्ही कोणत्या कॅटेगरीत त्यानुसार इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल ट्विटर असेल पिंट्रेस असेल न, आ, कोरा असेल कोरावर पण टॉपिक मिळतात ठीक आहे इथे जाऊन सगळे तुमच्या तुमच्या कॅटेगरीचे सिलेक्ट केलं ना तिथं तुम्हाला भरपूर क्वेश्चन मिळतात ठीक आहे तर प्रकारे तुम्ही टॉपिक काढू शकता गुगलमध्ये टाकलं तरी आल्सवासमधले टॉपिक तुम्ही काढू शकता प्रकारे हे टॉपिकचा भंडार आहे काढायचं म्हटलं तर तर अशा प्रकारे टॉपिक काढून फक्त लिहिताना आर्टिकल कसं लिहायचं आहे हे खूप महत्त्वाचं आहे मग आर्टिकल लिहिण्यासाठी पण तुम्हाला ए आय टूल गुगल बार्ट असेल त्याला सांगा मराठीतून लिहून द्या बाबा मला पण लिहून देतो तो तुम्ही त्याला काहीतरी चेंज करायचं तर चेंज करू शकता एखाद्याने ऑलरेडी लिहिले तर त्याला थोडंसं बघून तुमच्या व्हर्जनमध्ये क्रिएट करा काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता तर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ब्लॉगरवाल्यांना पण व्हिडिओ मिळतील काही प्रॉब्लेम नाही अशाच प्रकारचे मागचा व्हिडिओ जर बघितला असेल तर तू मागचा दोन व्हिडिओ जाऊन बघा एकदा ठीक आहे तर चला भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत आह सुपर टेक मराठी